SSPM मेडिकल कॉलेज आणि लाइफटाइम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग वंध्यत्व निवारण निदान आणि उपचार अंतर्गत अत्याधुनिक सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध सोनोग्राफी लेप्रोस्कोपी HSG फॉलिक्युलर स्टडी हार्मोन टेस्ट हिस्टेरोस्कोपी IUI आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश स्त्री रोग आणि वंध्यत्व निवारण शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात संपर्क दुर्वा गंगावणे 9370576076 फोन नंबर 023673040 आता कोकणात उद्योजक बनण्यासाठी आमदार नितेश राणेंनी पुढचं पाऊल टाकलंय. कोकणातलं पहिलं बिझनेस इन्क्युबेशन सेंटर SSPM मध्ये होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते 9 एप्रिलला याचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती नितेश राणेंनी दिली आहे. आजची पत्रकार परिषद मध्ये दोन एकंदरीत महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी आज बोलवलेली आहे. 10 एप्रिलला केंद्रीय मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेबांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक दोन महत्त्वाच्या घोषणा मी इथे करणार आहे. पहिलं म्हणजे आपल्याला आठवत असेल की काही वर्षा अगोदर मी आपल्या कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर मी सिंधुदुर्गामध्ये चालू करणार आहे अशी घोषणा मी त्यावेळा आपल्या सगळ्यांच्या समोर केली होती. येणाऱ्या 9 एप्रिल 2023 सकाळी 11 वाजता कोकण भूमी TBI फाउंडेशन सेंटर या कोकणातल्या पहिल्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सन्मान्य राणेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी SSPM इंजिनिअरिंग कॉलेजच्या अध्यक्षा सौ नीलम राणे, उपाध्यक्ष सन्मान्य निलेश राणेजी आणि अन्य प्रमुख मान्यवर तिथे उपस्थित राहणार आहेत. कॉलेजचे आमचे प्रिन्सिपल गांगल सर, ॲडमिनिस्ट्रेशन हेड आमचे संतेश राव राणे या सगळ्यांनी एकत्र मिळून कोकण भूमी TBI फाउंडेशन सेंटरचं उद्घाटन आम्ही 9 एप्रिलला करत आहोत. बिझनेस इन्क्युबेशन सेंटर हे भारत सरकारचं मान्यता प्राप्त आहे. सदरच्या इन्क्युबेशन सेंटर हे MSME विभागाच्या अंतर्गत होश इन्स्टिट्यूट म्हणून नोंदणीकृत आहे. या अंतर्गत MSME विभाग या माध्यमातून जाहीर होणाऱ्या विविध योजनाकरिता लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा व मार्गदर्शन या सर्वांचा सदर इन्क्युबेशन सेंटरमध्ये लाभ घेता येईल. जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना या सेंटरमार्फत विविध योजनांची माहिती प्राप्त करून त्यांना लागणारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन देण्यात येईल. म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल त्याच्या पुढे उदाहरण जिल्हा बँकमधून मदत असेल ते सगळ्याचं मार्गदर्शन या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी जिल्ह्यातले सर्वात नवीन उद्योजकांना
किंबहुना कोकण पट्ट्यातले सर्वच नवीन उद्योजकांना या इन्क्युबेशन सेंटरचा जास्तीत जास्त लाभ त्यांनी घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून ह्या निमित्ताने करेन। करोना नंतरचा जो कालावधी होता तेव्हा असंख्य नवीन उद्योजक उभे राहायला पाहत होते, त्याच्यामध्ये कोकणामध्येही होते, पण नेमका अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ती डेव्हलप कशी करायची, त्याला मार्गदर्शन कसं मिळवायचं, त्याला लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर असतो, जो इन्क्युबेशन सेंटरमध्ये उपलब्ध असतो, तुम्ही आपण सगळेजण त्या दिवशी याल तर आपल्याला दिसेल तो सगळ्याचा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तिथे उपलब्ध करून देणार आहोत। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।